योजनांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि ज्यांचं मनोगत या ठिकाणी आपण सर्वांनी ऐकलंय अशा आपल्या महायुतीच्या शिवसेनेच्या उमेदवार जयश्रीताई पाटील सन्माननीय मंच आणि जमलेल्या माझ्या गावकरी बांधवांनो, माता भगिनींनो आणि माझ्या वडिलांना, खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचे फार जाहीर असे आभार व्यक्त केले पाहिजेत. कारण आपण सगळ्यांनी एक वेळा नाही, दोन वेळा नाही, तब्बल पाच वेळा या ठिकाणाहून मला लोकसभेमध्ये पाठवलं. परंतु सहाव्यांदा या ठिकाणी शिवसेनेचा धनुष्यबाण पेलण्यासाठी जयश्रीताई ह्या या ठिकाणी या रणांगामध्ये या लढतीसाठी आलेले आहेत आणि त्यांना सुद्धा निवडून या ठिकाणावरून आपल्याला दिल्लीला पाठवायचं आहे. माझ्या अगोदर या ठिकाणी सगळ्यांनी उहापोह केला त्या निमित्ताने मी सांगू इच्छिते की या देशाचं सक्षम नेतृत्व आदरणीय मोदी साहेब आणि आपण सगळेजण त्यांच्याकडे ज्या काही आशेनं पाहतो, या देशाला सर्वोच्च स्थान मिळवून देण्यासाठी आणि तिसरी आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी आज रोजी मोदी साहेबांकडे आपण सगळेजण फार आशेने पाहतो. आणि म्हणून मोदी साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी असोत किंवा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, जे शिंदे सरकार म्हणून आज आपण महाराष्ट्रामध्ये गेल्या 18-15 महिन्यापासून बघतो आहे, त्या सरकारला मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्या प्रत्येकाला या ठिकाणचं आपलं मत धनुष्यबाणाला द्यायचं आहे आणि ती विनंती करण्यासाठी या ठिकाणी मी आले. कदाचित आपण माझी पत्रकार परिषद सुद्धा बघितली असेल, मी मुख्यमंत्री साहेबांसोबत सुद्धा चर्चा केली. कारण हिंगोलीला हेमंत भाऊ उभे राहू शकले नाही, मी इकडे उभे राहू शकले नाही, पण काय ते जवायांनी पेक्षा मुलींनी बाजी मारली असं म्हणायला काही हरकत नाही.